नमस्कार मित्रांनो, आत्ता संध्याकाळचे म्हणजे 24-25 तारखेचे मला तारीख आत्ता नाही सांगता येणार, पण 7:28 झालेले आहेत संध्याकाळचे. आणि आत्ता यावेळेला पहा, इकडे आपण जो सनसेट पाहण्याचा मी प्रयत्न करेन, त्याच्या सनसेट होण्यापूर्वी कसं आहे तेवढं फक्त मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज जसं म्हटलं मी ते 25 जुलै 2024 प्लेनफील्ड शिकागो USA. आणि आपण आता जर पाहिलं तर असं साधारण दृश्य दिसतं आहे पा, संध्याकाळी 7:30 वाजता. तर त्याशिवाय व्यवस्थित हँडल करता येत नाही आहे. मी ट्रायलसुद्धा घेतो आहे आणि आपण इथलं दृश्यसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आत्ता मी थोडं ऑपरेट करायला लागलो तर SD एरर म्हणून आलं आहे, त्यामुळे मी बंद करणार होतो, पण आता परत चालू झालं आहे म्हणून माघारी फिरलो आहे. तर असा आमच्या ह्या नेबरहूडमधनं आपण फिरतो आहे. इथे गाड्या जरी भरपूर दिसत असल्या ना, तरी लोक अशी फारच थोडी अशी चालताना माझ्यासारखी दिसतात. माझे एक मित्र आहेत डॉक्टर मिश्रा म्हणून, ते माझ्याबरोबर आहेत आणि ते आपल्याशी बोलत राहतील. हां, तर हे डॉक्टर मिश्रा आहेत आणि आम्ही दोघे इव्हनिंग वॉक करतो आहे, मॉर्निंग वॉक नव्हे. हॅलो फ्रेंड्स, आय एम डॉक्टर अरुण मिश्रा, आय एम फ्रॉम इंडिया, छतरपूर MP. और वैसे भी मैं हिंदी में बोल सकता हूँ? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. अच्छा, हिंदी ही बोलना, मुझे अंग्रेज आता हाँ, भी नहीं, क्योंकि हाँ, ऐसा है कि मेरा बेटा यहाँ पर है और मैकेंजी में जॉब करता है, तो हम लोग अक्सर साल में एक बार यहाँ पर आउटिंग के लिए आ जाते हैं और एक दो महीने रह कर अपना वापस चले जाते हैं. और सर से मुलाकात हुई, सर भी इंडिया के को बिलोंग करते हैं, तो बहुत अच्छा लगा हम लोगों को कि हमें कंपनी मिल गई सर की. मैं बाय प्रोफेशन मैं डॉक्टर हूँ रेडियोलॉजी में, और यहाँ पे हर चीज़ अच्छी है, सुविधा अच्छी है, रहने का अच्छा है, लेकिन जो हम लोग अपने इंडियंस रहते हैं जिनको एक कंपनी की आदत होती है, बात करने की आदत होती है, पड़ोसियों से रिलेशन बनाने की आदत होती है, वो यहाँ पर बहुत कमी दिखी मेरे को. पड़ोसी से कोई मतलब नहीं रखता है, बराबर है, कोई किसी से मतलब ही नहीं रखता है. इतनी बड़ी कॉलोनी है, बिल्कुल सुनसान पड़ी हुई है, मतलब सुना सुना सा लगता है. अच्छा, हम इंडियंस जो लोग रहते हैं, भारतीय जो लोग रहते हैं, मिलने जुलने पे बहुत विश्वास रखते हैं. फ्रेंड सर्किट फैमिली हम लोगों के आते हैं जाते हैं सब लोग. मैंने एक चीज़ यहाँ पे मुझे बड़ी सरप्राइजिंग लगी कि लोग आग यहाँ पे जैसे फंक्शन करते हैं अपने घर में, तो मैंने देखा पड़ोसियों तक को नहीं बुलाते हैं ये लोग. पता नहीं क्या टेंडेंसी है, क्या कैसा इन लोगों का रहने का तरीका है. अपने यहाँ जबकि रहता है कि पड़ोसी तो फर्स्ट रहते हैं, हम आप मोबाइल चला लेते हैं वही बहुत काफ़ी है, लैपटॉप मैं भी ढंग से नहीं चला पाता हूँ. मैं तो करो स्टार्ट. हाँ, स्पैन हो गया ख़त्म. एक महीना और रहना है? एक महीना. मैं 28 अगस्त को मैं जा रहा हूँ. अच्छा, 8 मई में आया था और 20 अगस्त का मेरा एयर इंडिया का फ्लाइट है. अच्छा, एयर इंडिया का फ्लाइट है. तो आप डायरेक्ट दिल्ली जा रहे हैं? आते वक्त मैं हम एयर इंडिया से आ रहे थे, मतलब शिकागो से दिल्ली और दिल्ली से पुणे. अच्छा अच्छा अच्छा, तो शिकागो से दिल्ली तो डायरेक्ट फ्लाइट है शिकागो से? हाँ, है ना बिल्कुल बिल्कुल. हम लोग भी पिछले साल आए थे, हाँ, तो उसी डायरेक्ट फ्लाइट से आए थे और डायरेक्ट फ्लाइट से ही गए थे, लेकिन इस बार हम लोगों ने चेंज कर दिया प्रोग्राम थोड़ा.
अच्छा, अभी इस बार हम लोग एतिहाद से आए हैं। वेरी गुड। और थ्रू अबू धाबी होते हुए। अच्छा, लास्ट टाइम अभी हम जब आए थे तो एतिहाद से आए थे, उसके पहले जो आए थे तो क्या नाम है उसका, ये बात है सर कि एयर इंडिया की सर्विसेज है, प्लेन्स हैं, वो मुझे थोड़ा। तर मित्रांनो, आपण आता दुसरा, मिश्रा सर माझ्याबरोबर आहेतच, आपण दुसऱ्या अँगलने पण सनसेट पाहण्याचा प्रयत्न करूयात, या तर मग, कारण हा आत्ता मी जो दाखवतो आहे तो दुसऱ्या अँगलने आपल्याला, मी पहिल्या एक स्पॉटवरनं दाखवलं होतं त्याच्या वेगळ्या ठिकाणी मी आलेलो आहे, आणि तिथून आपल्याला सनसेट कसा दिसेल। पण मोस्टली मी परत सांगतो, आपण पहिल्या स्पॉटपासूनच सनसेट पाहणार आहोत, कारण अजूनही तसं पाहिलं तर अर्धा तास असावा सनसेटला, पण हा एक अँगल घ्यावा म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हा पा, हा व्ह्यू हा वेगळा आहे, आपण पहिला जो व्ह्यू पाहिला असेल ना त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे। हा व्ह्यू पहा तुम्हाला कसा वाटतो तो, हा वेगळ्या व्ह्यू, वेगळ्या व्ह्यूने आपण सनसेट पाहण्याचा प्रयत्न करूयात। आणि मी जो म्हटलं होतं तो त्या कोपऱ्यामध्ये राहिलेला आहे, आम्ही इतकं चालत आलेलो आहे टू सनसेट, अजूनही तसं सनसेटला वेळच आहे, पण सनसेट होण्यापूर्वीचं कसं असेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। खरं सांगायचं तर मी ऑलमोस्ट तासभर, म्हणजे तासभर म्हणण्यापेक्षा जितका पहिला शॉट घेतला असेल तेव्हापासून इथे फिरण्याचा प्रयत्न करतो आहे वेळ जावावं म्हणून। आणि त्याच्यामध्ये मिश्रासाहेब भेटले होते, त्यांच्याबरोबर थोडं राऊंड मारला, तरीसुद्धा इथे किती लोक रस्त्याने दिसतात ह्याचा अनुमान जर काढायचं म्हणलं ना तर त्या ह्या कदाचित ह्या व्हिडिओमध्येसुद्धा येईल। आणि ह्या इथं ॲक्टिव्हिटीज काय चालतात मला खरं काही सांगता येणार नाही आहे, आणि कशा असतात ह्या पुन्हा मी व्ह्यू तोच दाखवतो आहे। आणि माझ्या मागे हा सनसेट होणार आहे, आता सनसेटला अजूनही वेळ आहे तसा, आणि याच्याशिवाय हा हे कलर्स वगैरे जे मला खूप आवडतात ते दिसतील की नाही ते खरं सांगता येणार नाही मला, कारण कधीकधी असं वाटतं की क्लाउड असले, म्हणजे ढग असले की फार चांगला कलर येतो, आत्ता तर तसं कुठेच काही नाही आहे, म्हणजे अगदी काहीच, संपूर्ण निरभ्र आकाश आहे। हे पा, हे जर पाहिलं ना तर पूर्णतः निरभ्र आकाश आहे, थोडेफार ढग आहेत पण ते सूर्याच्या समोर नाही आहेत, त्यामुळे आपण सनसेट होताना परत येऊयात। खरं तर आत्ता जो दिसतो आहे सनसेट होताना, आत्ता वाजलेत 8:05, पण आता पा सूर्य जितका आपल्याला प्रखर दिसतो आहे तसा मवाळ पण होत जाईल आणि हे पण होईल आणि भरभर खाली जाईल। पाहता आता सूर्य ना खरंच खूप भरभर एक हार्डली 3-4 मिनिटातच आपल्याला दिसून येईल पा सूर्य किती खाली जातो आहे ते। पण हे ज्यावेळेला सूर्यास्त होत असतो त्यावेळेला जे ढग असतात हे थोडीफार झलक आपल्याला कडेने दिसत असेल ना त्याच्याशिवाय खूप भारी भारी कलर्स दिसत असतात। आत्ता संपूर्ण आकाश निरभ्र आहे त्यामुळे हे कलर दिसत नाहीत, पण नक्की एखाद्या वेळेला मी एखादा व्हिडिओ चांगला मिळाला तर मी पुन्हा अपलोड करेल, मी त्याचे काही फोटो काढून ठेवतो आणि नंतर डिलीट करतो कारण स्टोरेज वाढतं म्हणून। तर आता आपण पाहूया सूर्यास्त कसा होतो आहे ते, अजूनही वेळ आहे तसा, थोडा आणखी खाली जायला लागला की मी पुन्हा मग कॅमेरा ऑन। हा पा, आता किती वाजले माहिती का, आता वाजून 8:09 झालेली आहेत आणि 8:09 सूर्य असा खाली जायला लागलेला आहे। आता ह्याच्यानंतरची पण सूर्याचा अस्त झाल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला ती लालिमा दाखवू शकेन, मला माहिती नाही आता आपल्याला कसा येणार दिसणार आहे। आणि आता ही प्रखरता इतकी कमी झाली आहे सूर्याची की आपण नेकेड आयने मी सहज पाहू शकतो आहे तो पा, खाली भरभर मी जसं म्हटलं ना तुम्हाला थोड्या वेळात भरभर की अगदी भरभर
म्हणजे धावत सुटल्यासारखं आता अस्त होत चाललंय खरं सांगायचं सूर्य. हे पा, मी परत माझ्या वेगळ्या बॅकच्या अँगलने सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा पा, बॅकच्या अँगलने जरी दाखवायचं म्हटलं ना तरीसुद्धा हा इतका सूर्य सुंदर दिसू शकतो. पण आता आपण मोस्टली बऱ्यापैकी खाली गेलेला आहे पा सूर्य, आणि काही क्षणातच आता तो दिसेन असा होईल. 8:10 झालेली आहेत हे पा आता, आणि त्याची प्रखरता किती अगदीच कमी झालेली आहे प्रखरता. दिवसभर बिचारा थकला असेल प्रकाश देऊन, त्यामुळे आता दमलेला सूर्य अस्ताला चाललेला आहे असं आपण म्हणू शकतो आहे. ते पा अगदी भरभर जाईल हां, म्हणजे कदाचित ह्या त्या स्टॉपवॉच लावलं तरीसुद्धा ते काउंट होईल इतकं भरभर जातो सूर्य. तर मला माहिती नाही हा व्हिडिओ कसा येतो आहे ते, पण मी कंटिन्यू असा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता 8:11 झालेले आहेत आणि सूर्य किती खाली गेलेला आहे किंवा अस्त होत चाललेला आहे तेसुद्धा आपण पाहूयात. मी घड्याळ पाहून सांगू शकतो 8:11 झालेली आहेत आणि पा सूर्याचा लोप पावत चालला आहे, अस्त होत चालला आहे, थोडासा दिसतो आहे जो आता ह्या गोप्रोमध्ये किती दिसतो आहे मला माहिती नाही, पण मी तुम्हाला वर्णन करून सांगतो आहे मला थोडा दिसतो आहे अजूनही दिसतो आहे, फक्त थोडासा राहिला असेल. मी कॅमेरा मुद्दामून हलवत नाही आहे. आता त्या झाडांच्या मागे झाडांच्याही खाली चाललेला आहे आणि हा सूर्य अस्त होत चालला आहे. अजून झालेला नाही आहे, मला नेकेड आईने दिसतं आहे हां, मला नेकेड आईने दिसतं आहे खरं हे पा. आता अस्त झाला अजूनही दिसतो आहे. 8:12 झालेले आहेत. तर 25 जुलै 2024 सूर्यास्त 8:12 प्लेनफील्ड शिकागो USA. पण सूर्याचं अस्त झाल्यानंतर किंवा सूर्यास्त झाल्यानंतरची जी लालिमा ह्या गोप्रोमध्ये कॅप्चर होती की नाही मला माहिती नाही, मी तर स्ट्रेट कॅमेरा समोर धरलेला आहे आणि हा जो कलर असतो ना हा खूप सुरेख दिसत असतो. आत्ता कसा दिसणार आहे खरं मला काही माहिती नाही आहे, पण हा जो कलर असतो ना तो वेगवेगळा दिसत असतो, कधी कधी खूप वेगळा दिसतो. त्यातूनही जर थोडेफार ढग असतील तर मग तर काय विचारूच नका. हे सारखा कॅमेरा एवढ्यासाठी फिरून दाखवतो आहे मुद्दामून हा इकडे मागे आपला सूर्यास्त झालेला असेल, कारण मलाही पाहिजे आहे इनडायरेक्टली सूर्यास्त कसा होतो आहे ते. आणि पहा हा पूर्णपणे आता लोप पावला आहे सूर्यास्त. आणि हे कसे कलर दिसतात मी सुद्धा आता झाल्यानंतर पाहणार आहे, जसं तुम्ही पाहणार तसं मी सुद्धा पाहणार आहे. आणि आता 8:14 झालेली आहे. ही लालिमा कशी दिसते मला माहिती नाही आहे, पण मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता हा जो उजेड दिसत असेल ना तुम्हाला, हा साधारण 9 असं आपण बऱ्यापैकी पाहू शकतो. हे जे दाखवतो ना मी साधारण 9:45 बऱ्यापैकी पाहू शकतो आणि त्यानंतर मग भरभर अंधार पडत जातो. तर आत्ता मी वेगळ्या ठिकाणी, जसं म्हटलं ना तुम्हाला असं एक वेगळ्या ठिकाणी आलो आहे, कारण दरवेळेला मी सूर्य पाहत असतो तो वेगळ्या ठिकाणावरनं पाहत असतो. आज वेगळ्या ठिकाणावरनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा पा अजूनही तशी लालिमा मला दिसते आहे. आता कॅमेऱ्यात दिसते की नाही मला माहिती नाही आहे, पण जी लालिमा आहे ती दिसते. हा गोप्रो किती न्याय देतो आपल्याला कळेल, मलाही तुम्हाला जसं कळेल तसं मलाही कळेल. भले जरी सूर्यास्त झाला असेल तरीसुद्धा इथल्या वातावरणात काहीच फरक पडत नाही. इन द सेन्स इथं लोकं जे नाही म्हणतात ते समोरनं थोडे दिसले म्हणून दाखवावं असं वाटलं. आणि आता मी माझ्या घरी निघालेलो आहे. इथून थोडंसं अंतर गेलं असं सरळ की मग माझं घर येईल. पण
लोक किती आहेत किंवा कशा ॲक्टिव्हिटी चालतात ह्याच्याशिवाय मला वेगळं नाही दाखवता येणार. मी हा मुद्दामून कॅमेरा ऑन करून ठेवलेला आहे कारण व्हिडिओ किती मिनटाचा होईल हे मला माहिती नाही आहे, पण छान वाटलं सूर्यास्त पाहताना.